सी के मराठी मध्ये आपलं स्वागत आहे. सी के मराठी उमेदवारीची यादी जाहीर होईल आणि येणाऱ्या 22 तारखेनंतर अर्ज भरायची सुरुवात होणार आहे. त्यावेळेला ताकदीनं या ठिकाणी तांदळा पोटे मंडळामध्ये अर्ज दाखल करणार. नंबर काम होणार कोण आमदार झाल्यावर कोण आमदार झाल्यावर सुभाष खांडेकर सुभाष खांडेकर तुमची इच्छा काय आहे? सुभाष खांडेकर तुमची. आत्ताच आपण गावाचा आढावा घेतला होता. या ठिकाणी आता जे नेते आहेत जे माननीय श्री सुभाषजी खांडेकर इथं आलेले होते त्यांच्याकडून आपण बातचीत केलेली आहे. त्याचबरोबर सुभाषजी खांडेकर आज वंचित दलित पीडित यांची अडचण आहे. काय घराण्यांना मोडून काढण्यासाठी तासगाव आणि कवठेमंगळमधली गरीब जनता माझ्या पाठीशी ठामपणे उभी असणार आहे. या ठिकाणी आता तुम्ही घेतलेल्या उमेदवाराशिवाय दुसरा उमेदवार या अगोदर कुठलाही उभा राहिलेला नाही. मला एक सांगा, गोरगरीब मराठ्याच्या आरक्षणाचा विषय असेल, धनगर समाजाचा आरक्षणाचा विषय असेल, ओबीसीचा आरक्षणाचा विषय असेल, इतर अन्य जातींच्या आरक्षणाचा विषय ज्या ज्या वेळेला विषय आला आहे त्यावेळेला या प्रस्थापित घराने मुख गिळून गप बसलेले आहेत. त्या त्यावेळेला मी त्या ठिकाणी रस्त्यावर उतरलेलो आहे. मी ठामपणे त्या ठिकाणी आरक्षणाची भूमिका मी ज्या ज्या वेळेला प्रश्न येईल त्या त्या वेळेला मी लावून धरलेला आहे. त्यामुळं तासगाव आणि कवठेमंगळमधील जनता ही ठामपणे माझ्या पाठीशी